विवेक काय सांगाल? एकीकडे खरं तर आज कोस्टल रोडचं भूमिपूजन होत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, तर दुसरीकडे वरळीतले जे कोळी बांधव आहेत त्यांनी ह्या कोस्टल रोडला विरोध केलेला आहे. मुळात त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या कोस्टल रोडमुळे त्यांचा व्यवसायाचं नुकसान होणार आहे, कोळीवाड्यांच्या अस्तित्वाला देखील नख लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आणि त्याकरताच काही दिवसांपूर्वी हे सगळे कोळी बांधव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी त्यांना भेटायला गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी विनंती केली की तुम्ही एकदा आमच्याकडे यावं आणि ह्या सगळ्या भाग बघावा. त्यानंतर राज ठाकरे हे आता कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांच्या नेमका समस्या काय आहेत ते जाणून घेण्यासाठी स्वतः कोळीवाड्यात आलेले आहेत आणि आता ते जे स्थानिक कोळी आहेत त्या कोळी बांधवांशी ते संवाद साधतायत, त्यांच्याकडून जाणून घेत आहेत की नेमकी त्यांची अडचण काय आहे. कोळी बांधवांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने हा सगळा भाग तिथं कोस्टल रोड तयार केला जाईल, तिथं भराव घातला जाईल, त्याच्यामुळे त्यांची जी परंपरागत रित्या जे मासेमारी करतात त्याला देखील त्यांना उत्तम पद्धतीने करता येणार नाही, त्याला धोका पोहोचेल. त्याचबरोबर भराव घातल्यामुळे आणि तिथं पिलर उभे केल्यामुळे त्यांना त्यांच्या बोटी नीट लावता येणार नाहीयेत. आणि त्यासोबतच या भागात जर अशा पद्धतीने पिलर उभे केले गेले तिथली माथाडी देखील चालल्या जाईल, त्यामुळे एकंदरीतच जे इथल्या मूळ निवासी आहेत कोळी बांधव त्यांच्या अस्तित्वालाच नख लागेल अशी त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे. आणि त्यांच्या विनंतीनंतर आता कोळी बांधवांना भेटण्यासाठी राज ठाकरे वरळीच्या कोळीवाड्यात पोहोचलेले आहेत. अगदी विवेक, आणि दिवसभर याच अनुषंगाने नेमकं काय होतं याचे अपडेट क्षणाक्षणाचे आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. आपण पाहतोय शिवसेनेचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज भूमिपूजन होणार आहे, तर दुसरीकडे आज कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे वरळीच्या कोळीवाड्यात दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे दिवसभरात मनसे आणि शिवसेने आमने सामने येणार हे मात्र निश्चित आहे, त्यामुळे काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर या कोस्टल रोडला कोळी बांधवांचा विरोध आहे आणि त्यालाच पाठिंबा देण्यासाठी कोळी बांधवांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे आज वरळीच्या कोळीवाड्यात जाणार आहेत. या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत आणि कोळी बांधवांच्या समस्या त्यांचं म्हणणं ते ऐकून घेणार आहेत. तर या बातमीवर असेच राहणार आहोत, याची क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. बघत राहा फक्त News18 लोकमत.